साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सर्व मातंग समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाग 20 चे नगरसेवक योगेंद्र थोरात. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली. आपण पाहूयात ड्रोनद्वारे आकाशातून टिपलेली चित्रे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची आकाशातून घेतलेली दृश्ये तुम्हाला पाहता येणार आहेत. कधीही न पाहिलेली पंचगंगा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीने रौद्र असं रूप धारण केलंय. शिवाय राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील आणखी वाढ होणार आहे. आज सकाळी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे. पंचगंगा नदीने धारण केलेल्या या रौद्र रूपाचं हे खास चित्रीकरण. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.